मित्रांनो मागच्या वर्षी बाळावणी या ठिकाणी झालेलं थार मैदान आणि खरं मोठ्या बक्षिसांची सुरुवात तिथूनच झाली त्या मैदानावरती महिब्या व बकासूर यांनी एक नंबर केला होता व थारचे मानकरी ठरले होते तेव्हापासून थार ही बैलगाडी क्षेत्रामध्ये यायला सुरुवात झाली आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच बरीच मोठी मैदानं झाली जसं की आता चाकणलासुद्धा एक थारचं मैदान झालं व प्रत्येक गटालासुद्धा टू व्हीलर होती अगदी असंच काही दोन मोठ्या मैदानांविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर मित्रांनो काही दिवसांपूर्वीच दणदणीत असं बैलगाडा क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे ते म्हणजे रणजित सर निंबाळकर व बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठी व विक्रमी खरेदी ती म्हणजे गौतम भाई यांच्या सर्जाची खरेदी ती यांनी केली व एक मनाचा उदारपणा दाखवत विठ्ठल ड्रायवर बुतकर यांना फोर व्हीलरसुद्धा गिफ्ट केली असे उदारमनाचे सरजा बैलाचे मालक यांनी आजच घोषणा केलेली आहे मित्रांनो की ते सुद्धा एक वेगळं मैदान आतापर्यंत आपण गटाला टू व्हीलर बघितली होती ती म्हणजे एच एफ डिलक्स तर आता गटालासुद्धा बुलेट प्रत्येक गटाला बुलेट देणार आहेत व त्यांचं नियोजन आहे की चाळीस बुलेटचं चा नियोजन आहे मित्रांनो जसं स्पॉन्सर भेटतील तसं आणि एक चारशे गटापर्यंतचं नियोजन आहे आणि मित्रांनो बैलगाडा संघटनेने एक नियम घालून दिलेला आहे की पाच हजारापेक्षा जास्त एंट्री फीज आकारता येणार नाही त्यामुळे यासाठी स्पॉन्सरसुद्धा लागणार आहेत असं रणजित सरांचं म्हणणं आहे आणि ते अगदी योग्यच आहे कारण त्या बुलेटसाठी खर्चसुद्धा खूप मोठा येणार आहे लवकरच ते पुढील घोषणा करणार आहेत व दुसरं मैदान म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान तर मित्रांनो आजच मायनी या ठिकाणी बुलेटचं एक मोठं मैदान ओपनचं झालं त्या ठिकाणी ट्रिपल महाराष्ट्र केसरी चंद्रारदा पाटील यांनी भेट दिली व ह्या भेटीचं मुख्य कारण होतं ते म्हणजे जे थार मैदान झालं होतं त्याचं दुसरं पर्व यावर्षी ते पुन्हा एकदा घेऊन येत आहेत व ते फेब्रुवारीमध्ये होणार आहे मित्रांनो मागच्या वर्षी बक्षिसं कमी होती यावर्षी तर त्यांनी घोषणा केली आहे की प्रथम क्रमांक पटकवणाऱ्याला फॉर्च्युनर गाडी द्वितीयला थार तृतीयाला ट्रॅक्टर व गटाचे वगैरे बक्षिसं अजून घोषित केले नाही आहेत परंतु नंतरचे बक्षिसंसुद्धा टॉपचेच असणार आहेत यावरूनच आपल्याला कळतं की बैलगाडी क्षेत्राला नक्कीच सोन्याचे दिवस आलेले आहेत आपण आता जो फोटो बघत आहोत मित्रांनो तो आहे मागच्या वर्षी झालेलं भाळवणी येथील थार मैदानाचा अगदी क्रिकेट स्टेडियमचं नियोजन असतं त्याला लाजवेल असं हे थारचं मैदान अतिशय उत्तम असं नियोजन होतं व हा फोटो सहा नंतरचा आहे आपण बघू शकता फायनलसाठीची जय्यत तयारी होती व स्पष्ट अशा लाईटमध्ये फायनल त्या ठिकाणी पार पडला रात्री आठ साडेआठच्या सुमारास तर सर्व बैलगाडी क्षेत्रातील बैल मालकांना एकच विनंती आहे की आपल्या बैलांना चांगलं तयार करा व जय्यत तयारी चालू ठेवा अतिशय मोठी अशी दोन मैदानं आपली वाट बघत आहेत मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला नियोजन नक्कीच कमेंट्समध्ये कळवा तुमची मतं